मैच की सुरुआत लवकर लवकर करूं घ्या, कारण की फाइनल रोमांचक होणार आहे। पैशाचाही पाऊस आणि रनाचा पण पाऊस होणार आहे। आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे, कैलाश वशी, दशरथ भाऊ शिंदे व राहुल भवार यांच्या स्मरणात आपण जे क्रीडा स्पर्धा भरवलेले आहे त्यांचे या सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा नाशिक महानगरपालिकेचे आदर्श नगरसेवक सन्माननीय श्री राहुल भाऊ दिवे व पोलीस अधिकारी सन्माननीय श्री दशरथ भाऊ हटकर, अखिल वैद्य समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री साहेबराव सवारी पवार, अखिल वैद्य समाज महाराष्ट्र अध्यक्ष श्री प्रदीप गुढे, अखिल वैद्य समाज कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे, अखिल वैद्य समाज राज्य समन्वय श्री ताया शेठ लोखंडे, मुंबई हायकोर्टाचे असिस्टंट सुप्रिंटेंड श्री राजू वैदू, वैदु समाज युवा अध्यक्ष श्री शंकर पवार, अखिल वैदु समाजाचे सचिव श्री राजू लोखंडे, युवा नेते बाबा पवार यांचे उपस्थिती आपल्याला लाभेल। श्रीरामपूर संघ कृपया करून क्षेत्र रक्षण लावून घ्यावे। श्रीरामपूर संघ पुन्हा पुन्हा आपण त्यांना देतोय निवेदन, त्यांनी हा निवेदन स्वीकारावे आणि मैदानावर प्रवेश करावे। चला, श्रीरामपूर संघ आलेला आहे। पहिला खेळाडू म्हणजे संजू, आर संजू म्हणजे अतिशय धाकड बल्लेबाज आणि गोलंदाज अष्टपैलू खेळाडू संजू आणि लागोपाठ येत आहे त्यांचे प्लेयर। संजू भाऊ सगळ्यांना बोलवा। आणि मंगेश पवार यांचे हे धन्यवाद, त्यांनी आपला सहकार्य आपल्या आयोजकांना दिल्याबद्दल। श्रीरामपूर संघाने सुखरूप या मैदानात पोहोचवण्याचे काम आपले लाडके पोलीस मंगेश पवार यांनी केलेलं आहे। आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू स्टेजवर यावे। 12वे खेळाडू संगमनेर आणि श्रीरामपूर दोघांनी विनंती आहे की 12वे प्लेअरला पाठवावे। संगमनेर आपलं क्षेत्ररक्षण पाठवा आणि मॅच चालू करा। श्रीरामपूर पुन्हा पुन्हा आपण सांगत नाही, 2 मिनिटाच्या आत जर प्लेयर जर आले नाही तर त्यांना पेनल्टीची घोषणा करण्यात येईल, हे लक्षात असावे। आपल्या वैदू समाजाचे आयकॉन आयकॉनचे मॅच आज आत्ता चालू होत आहे। बबलू शिंदे आपल्याकडनं खूप अपेक्षा, आपल्या समाजाचा जे खेळ आहे भव्य दिव्य असा क्रिकेट सामना वैदू समाज प्रीमियर लीग आयोजक कैलासवासी अमृता शेट्टी बा दशावतारे क्रिकेट क्लब हडपसर। आता बहुतेक आमच्या आयोजकांचे लाडके राम शिंदे त्यांनाही आम्ही विनंती करतो की कृपया करून मैदानाच्या बाहेर न गाडी जावे। आता एवढे सांगून जर त्यांना आपला गाडी पंक्चर करण्यात येईल, राम शिंदे यांना आम्ही विनंती करतो त्यांनी आपली गाडी मैदानाच्या बाहेर लावे, नाहीतर दुसरे आयोजक त्यांची गाडी पंक्चर करेल ही घोषणा केलेली आहे। 12वे प्लेयर प्लीज कृपया करून 12वे प्लेयर स्टेज वर यावे। श्रीरामपूरचा संघ मैदानात दाखल, म्हणजे 1 मिनिट राहिला होता तर ते 1 मिनिटात जे आलेत म्हणून त्यांचे आभार। कृपया करून मैदानाचे गाड्या उभे आहेत, ऍक्टिवा रिक्षा जे पण आहेत तर त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर लावावे।
राकेश पवार विनंती आहे, कृपया करून तुम्ही गाडी जी आहे ते मैदाना बाहेर घ्यावे। राकेश पवार विनंती थोडं एक्सेप्ट करा। श्रीरामपूर संघ पहिले आपले नियम सगळे ऐकून घ्यावे, नियमानंतर कुणाचाही आक्षेप घेणार नाही। लव नियम जे पण आहे ते अंपायर कडनं घ्या ऐकून। कैलासवासी दशरथ भाऊ शिंदे व राहुल पवार यांच्या स्मरणात भव्य दिव्य असा हा क्रिकेटचा सामना आपण भरवलेला आहे। त्यात प्रमुख पाहुणे म्हणून संध्याकाळी त्यांची जी उपस्थिती राहणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा नाशिक महानगरपालिकेचे आदर्श नगरसेवक सन्माननीय श्री राहुल भाऊ दिवे आणि पोलीस अधिकारी सन्माननीय श्री दशरथ आटकर साहेब आणि अखिल वैद्य समाजाचे माजी प्रदेश अध्यक्ष श्री साहेबराव पवार, अखिल वैद्य समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री प्रदीप गुडे सर, अखिल वैद्य समाज कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे सर, अखिल वैद्य समाज राज्य समन्वय श्री ताया शेठ लोखंडे व मुंबई हायकोर्टाचे असिस्टंट सुप्रिंटेंडेंट श्री राजू वैद्य, वैद्य समाज युवा अध्यक्ष श्री शंकर पवार, अखिल वैद्य समाजाचे सचिव श्री राजू लोखंडे सर, युवा नेते बाबा पवार यांची उपस्थिती लाभणार आहे। बॅट्समन संगमनेरचे बॅट्समन पाठवा आणि बारावे खेळाडू ओके आलेला आहे। श्रीरामपूर संघाचे बारावे खेळाडू दीपक सर अतिशय ओ हे काय बघत आहे, आज दीपक सर कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यावे। तुम्ही या दीपक सर, तुम्ही या, तुमचा लाभ आम्हाला लाभू द्या, तुमचे विचार आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत, तुम्ही स्टेजवर यावे। कृपया करून राकेश पवार विनंती आहे की तुम्ही कृपया करून जी गाडी आहे ती ग्राउंडच्या बाहेर लावावे। श्रीरामपूर संघ कृपया करून बिल्डिंग लावा। श्रीरामपूर संघ विनंती आहे, बॅट्समन आलेले आहेत, फिल्डिंग लावून घ्या। दोन ओव्हरचा पॉवर प्ले, सहा ओव्हरचा षटक, 12:30 इथेच वाजलेले आहेत। कृपया करून आपल्याला 2 वाजेच्या आज पहिला हाफ संपवायचा आहे, दुसरा आपला अडचण होत आहे। पंच आपल्या चिरंजीवाला आपण या उन्हातानात फिरू नये। आपले श्रीरामपूरचे सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ शिंदे आल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद दीपक सर आपण आल्याबद्दल या स्टेजवर। श्रीरामपूरचे सामाजिक कार्यकर्ते भारतभाऊ शिंदे यांचेही आगमन झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आपला पहिला फलंदाज लक्ष्मण राहुल पवार
पवार यांना श्रीरामपूर तर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। धन्यवाद दीपक सर। ऋषी कन्ना हा चेंडू वाईट टाकण्यात आलेला आहे। गोलंदाजीसाठी सज्ज आहे ते म्हणजे श्रीरामपूरचे एकदम उंच असणारे ऋषी आणि पुन्हा एकदा त्याने टाकलेला आहे वाईट। कितीही सफल झाला तरी वाईट, नियम आहे सगळ्यांना सांगण्यात आलेला आहे। अंपायरचा निर्णय म्हणजे एकदम कडक। हा आमचे पंच आहेत ते म्हणजे फुपा आणि मयूर सवारे। पुढचा चेंडू घेऊन येत आहे ऋषी आणि सामना करत आहे ते म्हणजे एक धाव घेण्यात समर्थ। एक धाव घेऊन संघाची ती धाव संख्या ती झाली आहे ती म्हणजे तीन। दोन चेंडू मध्ये तीन धावा आणि स्ट्राईक वर आलेले आहेत ते म्हणजे रवी लेफ्ट हँडर। लेफ्ट हँडर बघितलं की खूप आनंद होतो कारण की आपल्या समाजात लेफ्ट हँडर कमी आहेत। ओ पुन्हा एकदा निर्धाव, अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत ते म्हणजे ऋषी। आपल्या संघासाठी आपली चांगली भूमिका निभावत आहे। संघाचे कर्णधार बबलू क्षेत्ररक्षण लावून घेताना या संघात सगळ्या प्रेक्षकांना चौकार आणि षटकार बघण्यात आनंद होईल। ओ पुन्हा एकदा निर्धाव, निर्धाव चेंडू, निर्धाव निर्धाव। रवी पुढचा चेंडू आणि वाईड बॉल एक्स्ट्रा एक्स्ट्रा लय काय दिसना लागोपाठ। तीन षटकार ज्यांनी मारला तर त्यांना 1000 रुपये चा पारितोषिक कैलास वशी तात्या सिद्धू शिंदे यांच्या स्मरणार्थ गणेश पवार यांनी ठेवलेला आहे, सॉरी गणेश शिंदे। आणि तीन बॉल तीन विकेट घेणाऱ्या हॅट्रिक विकेट साठी आता युवा उद्योजक गणेश पवार यांच्याकडनं 1000 रुपये। पुन्हा एकदा वाईड बॉल, स्कोर जो आहे 6, 4 बॉल मध्ये 6 रन। चार चेंडूच्या मोबदल्यात संघाची धाव संख्या ती झाली आहे ती 6। संगमनेर निर्धाव, पहिल्या षटक संपलेला आहे। पहिल्या षटकाचा स्कोर जो झालेला आहे स्कोर 6 धावा पहिल्या षटकाच्या मोबदल्यात 6 धावा आणि श्रीरामपूर संघाकडनं दुसरा षटक घेऊन येत आहे ते म्हणजे संजू। पूर्ण श्रीरामपूर संघ तो म्हणजे
शिंदे सर्कल ग्रुप शिंदे इलेवनच्या नावाने ओपन खेळणारे श्रीरामपूरची टीम दुसरा षटक घेऊन येत आहे ते म्हणजे संजू दुसरा षटकचा पहिला चेंडू घेऊन येत आहे संजू सामना करत आहे ते म्हणजे लक्ष्मण आणि साधा आणि सोपा झेल कर्णधारांकडनं घेण्यात आलेला आहे बबलू शिंदे पहिला फलंदाज जो बाद झालेला आहे तो म्हणजे लक्ष्मण आल्या आल्या संजूने पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्यात यशस्वी कैलास वासी दशरथ भाऊ शिंदे व राहुल पवार यांच्या स्मरणात आपण वैद्य समाज क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेचा बहुमूल्य असा सहकार्य आपल्याला आपल्या वाडीतील लोकांकडून भेटलेला आहे त्यांच्या सहभागामुळे सगळी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात हातभार लागलेला आहे आपले वैदोळीतील युवा स्टायलिश रोहित शिंदे ओ संगमनेरचा कर्णधार यांनी स्वीप शॉटच्या स्वरूपात लगावलेला आहे उंचावलेला आहे षटकार षटकार लघु शिंदे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे लघु शिंदे हे आपल्या वैदू समाजातील स्पोर्ट्सचे कोच संगमनेर क्षेत्रात गाजवत आहेत पुन्हा एकदा संजू कडनं व्हाइट बॉल पुन्हा एकदा बॉल आले लोणे पुन्हा एकदा उंचावलाय गगन चुंबी छक्का छक्का सिक्स ओके टाटा बाय बायला बॉल केलेला आहे संजूला काही कळाला कुठे बॉल कुठे गेला शोधा आपले कोच स्पोर्टचे कोच लघु शिंदे यांची ताबडतोब फलंदाजी आता आपल्या ग्राउंडवर माननीय अशोक भाऊ अण्णा धोत्रे व नगरसेवक सुनील बनकर सर व ऍडव्होकेट असलम सय्यद सर यांचे आगमन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी स्टेजवर यावे तसेच आपले लाडके मित्र दशरथ भाऊंचे एकदम जवळचे खास मित्र बाबू शिंदे त्यांच्या सोबत आलेले महादेव सवारे त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा एकदा चौकार गगनचुंबी चौकार अशोक अण्णा धोत्रे सर आणि त्यांच्या सोबत आलेले माऊली पवार सर ऍडव्होकेट असलम सय्यद ब्लड ग्रुपचे संचालक राहुल शेंगदाणे आणि त्यांच्या सोबत आपले लाडके मित्र बाबू शिंदे आणि नगरसेवक सुनील बनकर सर आल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांनी स्टेजवर यावे तसेच आपले सामाजिक कार्यकर्ते कन्हैया पाटोळे त्यांचेही मनापासून धन्यवाद
पुन्हा एकदा लहू शिंदे कडनं उंचवलेला आहे षटकार. या ओव्हर मध्ये लावलेले तीन षटकार. तसेच संगमनेरची धाव संख्या ती झाली आहे दोन षटकाच्या मोबदल्यात 32-32 धावा. आणि आपल्या स्टेजवर मान्यवर श्री माननीय नगरसेवक सुनील बनकर सर. नगरसेवक सुनील दादा बनकर सर यांचा सत्कार आपले सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र शिंदे कडनं करण्यात येत आहे. त्यांचे खूप खूप आभार. आपले आपण आपल्या या दशरथभाऊ शिंदे कैलासवासी राहुल पवार यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यांच्यासाठी आपण आल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ब्लड ग्रुपचे संचालक राहुल सेंगदाने यांचाही सत्कार. आपले सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र शिंदे यांच्याकडनं करण्यात येत आहे. राहुल सर यांचे आपण आल्याबद्दल आपले आयोजक कैलासवासी अमृता शेट्टी दशरथ क्रिकेट कडून खूप खूप धन्यवाद. पुढील सत्कार कन्हैया पाटोळे यांचा सत्कार. आपले अमृता शेट्टीबा दशावतारचे क्रिकेट कॅप्टन विजय लाकडे यांच्या हस्ते. आणि कन्हैया पवार यांचे सत्कार आपले विजय लाकडे करतील. सॉरी कन्हैया पाटोळे सर. आपण विनंती करत आहे गोविंद पवार यांना की आपण स्टेजवर यावे. पुढील पुढील आपल्याला जे बहुमूल्य आदरस्तंभ आपले ॲडव्होकेट असलम भाऊ सय्यद त्यांचेही आपण आल्याबद्दल किंवा आपण त्यांनी आपल्याला मोलाची सहकार्य सेकंड प्राइज दिलेले आहे. ॲडव्होकेट असलम भाऊ सय्यद यांचे खूप खूप आभार. आणि पुढेही आपला आज आणि आधार आपल्या संघासाठी त्यांनी द्यावे हीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि त्यांनी दोन शब्द आपल्या दशरथ भाऊ शिंदे बद्दल बोलावे ही आम्ही अपेक्षा ठेवतो. आज इथे स्वर्गीय आमचे सर्वांचे जीवलग मित्र दशरथ भाऊ शिंदे यांच्या जयंती निमित्त भव्य अशा महाराष्ट्रातील वैदू समाज प्रीमियम लीग त्यांच्या वाढदिवसानिमित्त जयंती निमित्त त्यासाठी जवळपास महाराष्ट्रातून 20-22 संघ आपल्या या पुण्यामध्ये आपल्या वैदवाडीतील जे आयोजक आहेत त्यांचे मेहुणे यांनी हे सगळं योगदान करून आयोजन करून हा असा भव्य आणि दिव्य असे टेनिस क्रिकेट स्पर्धा लाईव्ह आपल्या यूट्यूबवर दिसण्यासारखी शोभेल अशी दशरथ भाऊला जशी त्याची व्यक्तिमत्व होतं सगळ्या मैत्रीमध्ये सगळ्या समाजामध्ये त्याप्रमाणे इथं त्यांनी ते आयोजित केलं त्यांचं मी व माझे सर्व मित्रपरिवारातर्फे आभार मानतो. अशीच परंपरा त्यांनी आयुष्यभर चालवावी ही मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद सर.
आपण सर नगरसेवक सुनील बनकर यांना विनंती करतो की आपणही दोन शब्द बोलावे. नमस्कार. या ठिकाणी वैजवाडी परिसरातून स्वर्गीय दसरंजी शिंदे, राहुलजी पवार यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आज खास संपूर्ण महाराष्ट्रातून वैधू समाजातील खेळाडूंसाठी या ठिकाणी दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा होतात, त्यामध्ये खंड न पडता दशरथ भाऊंच्या आठवणी या ठिकाणी जागे ठेवलेल्या आहेत सर्वांनी. दशरथ भाऊंच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर अतिशय मनमिळाऊ, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा कार्यकर्ता, खिशाला स्वतःच्या चाट देणारा, स्वखर्चाने पैसे देऊन या ठिकाणी समाजाला मोठं करण्याचा प्रयत्न करणारा हा कार्यकर्ता आज आपल्या सर्वांना आपल्या मित्रपरिवाराला सोडून गेलेला आहे. त्याचबरोबर राहुलजी पवार यांच्या स्मरणार्थही या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली आहे. आत्ताच मी पाहतोय की आमच्या वैदू समाजातील खेळाडू या ठिकाणी एकाच ओव्हरमध्ये 3-3 सिक्स मारून या ठिकाणी अतिशय चांगलं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करत आहेत. त्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी संयोजकाच्या वतीने, आमच्या हडपसर वाशांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतोय, वेलकम करतोय. आणि त्यांनाही यामध्ये फायनलमध्ये मॅचलाही शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. यापुढे आणि आपले चतुर्शिंगीचे लाडके व्यक्तिमत्व पुणे जिल्ह्याचे युवा अध्यक्ष शंकरभाऊ पवार यांचे आपण आल्याबद्दल त्यांचे मनापासून आपण धन्यवाद करतो. आणि पुढील धावबाद संगमनेरची धाव संख्या 33. चौथं षटक चालू आहे. संघाची धाव संख्या जी झाली आहे ती 33. असं वाटतं की आपले संघाचे कर्णधार जे कोच आहेत त्यांना नॉन स्ट्राईकवर ठेवून संगमनेरनी खूप मोठी चूक केलेली आहे. त्यांना काही स्ट्राईक भेटेना, स्ट्राईक भेटले नसल्यामुळे संगमनेरची जी धाव संख्या जी आहे ती एकदम स्थिरवलेली आहे. आणि श्रीरामपूर संघ आपले गोलंदाजी करत आपला पूर्णपणे सहभाग आपल्या संघासाठी देत आहे. सगळ्या खेळाडूंना सूचना देत आहे की जेवणाची सोय आपण आपल्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये ठेवलेला आहे. सगळ्यांनी, सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. कैलासवासी दशरथ भाऊ शिंदे व राहुल पवार यांच्या स्मरणात भव्य दिव्य असा क्रिकेट स्पर्धा आयोजित, आयोजक कैलासवासी महाराज अमृता शेट्टीबा दशावतरे यांच्याकडून आलेल्या सर्व पाहुणे मंडळी व दशरथ भाऊ यांचे सर्व मित्र परिवार यांचे आपण सहर्ष स्वागत करत आहे. नो बॉल म्हणजे आलेला आहे बोनस. बोनस म्हणजे फ्री हिट. पुढचा चेंडू बोनस संगमनेर साठी. पुढचा समालोचक एकदम डॅशिंग आमचे लाडके मित्र चतुर्शिंगीचे युवा नेतृत्व करणारे आमचे शंकर उर्फ शोल्या भाऊ त्यांच्या हातात आम्ही समर्पित करत आहे. कृपया करून त्यांनी माईक सांभाळावे. ज्यांच्या सन्मानार्थे या सामन्याचे आयोजन केले ते म्हणजे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान व आमचे स्फूर्तीस्थान दशरथ भाऊ शिंदे व तसेच आमचे मित्रबंधू राहुल पवार यांच्या स्मरणार्थ VSPL 2023 हा सत्र अत्यंत नियोजन पद्धतीप्रमाणे AHT या क्रिकेट संघाकडून आयोजन केलं. त्याबद्दल सर्व वैदू समाजाकडून प्रथमतः सर्वांचं असं हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि सामन्याच्या पुढील प्रक्रियेकडे जात असताना समोरचा चालू असणारा सामना
संगमनेर वर्ष श्रीरामपूर दोन्ही नावाजलेले असे दोन्ही असे महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू या सामन्यात आयकॉन प्लेयर आपल्याला बघायला भेटतील या मॅच दरम्यान। आयकॉन प्लेयर म्हणजे असे बबलू शिंदे यष्टी रक्षा करणारे असे महाराष्ट्रातील आयकॉन प्लेयर बबलू शिंदे यांचे एएटी संघाकडून हार्दिक हार्दिक असे स्वागत आणि त्याला सामन्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। षटकातील पाचवा षटक घेऊन येतोय तो आपल्या आणि सांगिक दुसरे आणि धाव संख्या झाली 38 धावा आणि आठवलेला फटका सनसनाटी षटकार। धाव संख्येत बरं धाव संख्या 44 आणि या षटकातले कितो चेंडू या दुसरा चेंडू राईट हॅम बॉलर नितेश बघू आपल्या संघासाठी काय करतो ते आणि हा वाईट हुशार असे पंच त्यांच्याकडून असा व्हाईटचा इशारा दिलेला आहे। धाव संख्येत भर धाव संख्या 45 संगमनेर या संघाची धाव संख्या 45 आणि हा टोरला फटका स्पेल लागला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसराही धाव पूर्ण आणि अशा प्रकारे आपले हुशार असे पंचांकडनं चणचणारी चौकाराची इशारा धाव संख्येत भर धाव संख्या 48 क्षमस्वा असावी धाव संख्या 49 एक अतिरिक्त चेंडू फेकला आपल्या गोलंदाजांनी गोलंदाजाला जर काय मॅच सामना जर का जिंकायचा असेल तर अतिरिक्त चेंडू नाही त्रिफळा उडावा लागणार नाही तर अन्यथा काहीतरी करावं लागेल। अतिरिक्त धाव धाव संख्येत भर धाव संख्या 50 अर्धे षटक पूर्ण पंच आत्ताच काय पंच सामना एक मिनिट पंच आत्ताचा बॉल काय पंच मयूर आत्ताचा काय बॉल आहे बा वाईड बॉल धाव संख्या 50 संगमनेर या संघाची धाव संख्या 50 आणि हा पुन्हा एकदा अतिरिक्त धाव सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की येथील संघाकडून सगळ्यांना जेवणाचा जेवणाची व्यवस्था केली तरी सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे उपाशी बुटकोनी जायचं नाही सगळ्यांना जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि आठवलेला फटका आणि झेल बाद पंच झेल बाद धाव संख्या 50 51 धावा आणि आपल्याला बहुमूल्य असं योगदान करणारे श्याम महादेव पवार ज्यांची मोबाईल शॉपी आपल्या वैद्यवाडीत आहे त्यांनी आपल्याला आजच्या जेवणाचं पूर्णपणे जो पण असेल तर त्यांनी केलेलं आहे त्यांचा मनापासून आपले आयोजक कैलास वशी अमृता शेट्टीपाद अशावर्णेकडून त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद श्याम महादेव पवार खूप असं मोलाचं असं योगदान केलं आजचा जेवणाचा आस्वाद सर्व आलेल्या सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी सगळ्यांनी घ्यायचंय।
एसडी संघाकडून असा आग्रहचा असा त्यांना सगळ्यांना आग्रह आणि पुन्हा असा हा अतिरिक्त धाव धाव संख्येत भर धाव संख्या 52 अर्थात रावण पुढील सामना राईट अम बॉल आणि आठ ओ हा उत्कृष्ट असा उत्कृष्ट उत्कृष्ट असा गोलंदाजीचं प्रदर्शन आणि निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिर धाव संख्या 52 पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू आणि आणि हा बाईकच्या स्वरूपात मिळणारा धाव एक धाव पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न दुसऱ्यादा आणि गलीचा असा क्षेत्र रक्षण आणि चौकार 5 धावा धाव संख्येत भर धाव संख्या 57 आणि हा पुन्हा असा उत्कृष्ट असा गोलंदाजीचं प्रदर्शन करत कमबॅक केलेला आहे. यानंतरचा होणारा सामना बजरंग बली मित्र मंडळ संगमनेर वर्ष जय भवानी माता क्रीडा डोरलेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती आहे त्यांनी एक मिनिट बॉल थांबा पंच बॉल थांबा हा निर्धाव चेंडू असणार आहे आणि हा बॉल पण हा बॉल थांबा षटक संपलेलं आहे पंच षटक संपलेलं आहे हो षटक संपलेलं आहे पाचवा षटक संपलेला आहे. सर्वांना विनंती जेवणाचा आस्वाद घ्यायचा जेवणाचा जेवणाची व्यवस्था योग्य संघाकडून केली तरी सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की त्यांनी स्टेटच्या समोर नाणे फेकण्यासाठी यायचं कारण अंतिम सामना फायनलचे पण सामने आजच करायचे आहेत आपल्याला त्यासाठी तरी दोन्ही संघांनी सहकार्य करायचे लवकरात लवकर यायचंय. यानंतरच्या होणाऱ्या दोन्ही सामन्याच्या नाणेफेकीसाठी आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ पुणे शहर विजयंती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोविंदभाऊ पवार हे नाणेफेक करणारे तरी त्यांना विनंती की संघाकडून की त्यांनी नाणेफेकीसाठी स्टेजच्या समोर यायचं दोन्ही संघांना विनंती की यांनी लवकरात लवकर स्टेजच्या समोर यायचं दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार कृपया करून लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे गोरख शिंदे निलेश शिंदे 57 धावा 5 चेंडू 1 शतक 57 धावा या सामन्यासाठी आणि हा उत्कृष्ट असा आणि त्रिफळा उडवलेला आहे उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतो तो कोण आहे गोलंदाज हरीश उत्कृष्ट असा गोलंदाजीचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय त्रिफळा हॅट्रिकचे चान्स आहे मित्र तुला नाणेफेकीचा कौल हा संगमनेर या संघाच्या दिशेने गेला आणि त्यांनी प्रथमतः काय गोलंदाजी का डोरलेवाडी या संघाची प्रथमतः गोलंदाजी करणार आहे हॅट्रिक घेणार सर्व खेळाडूंनी त्याची नोंद घ्यायची आणि त्या प्रकारे तुम्ही जे केलेले एवढ्या दिवसाच्या प्रॅक्टिस आज तुम्ही आज फटका चौकार साव संख्यात भर धाव संख्या 62 60
सहाव्या षटकातील शेवटचा चेंडू, धाव संख्या 62. अत्यंत नियोजनबद्धपणे एजी संघाने केलेल्या नियोजनबद्दल वैद्य समाजाकडून सर्वांचे हार्दिक हार्दिक आशीर्वाद. आणि पुन्हा असा टोलला फाटका, वन बाउंस, एक एक दुसरा धावाचा प्रयत्न, दुसरा ही धाव पूर्ण, तिसरा धावाचा प्रयत्न आणि तिसरा ही धाव पूर्ण. अशा प्रकारे धाव संख्या झाली 65. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. पुढील समालोचनासाठी मी आमचे बंधू मित्र किशोर भाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी पुढील समालोचन करायचं. हॅलो, माईक मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मी मगाशीच म्हणलो होतो हॅलो नमस्कार हे सगळं म्हणलो होतो. मी आलेलं सगळं क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, स्वागत, स्वागत. राम डिग्री इंडस्ट्री एरिया क्रिकेट ग्राउंड वैदू समाज च्या तर्फे सर्वांना सर्व सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. हे पाच रनाची पॅनल टोईल, कृपया लवकरात लवकर फलंदाजीसाठी यायचंय आणि गोलंदाजीसाठी पण यायचंय, नाहीतर तुम्हाला पण चेंडूंची पेनल्टी देण्यात येईल. आयोगांकडून दोन्ही संघांना सूचना करण्यात येत आहे. तिसऱ्या पुकाराला जर काय दोन्ही जर काय सामना दोन्ही संघाचे प्लेयर जर काय मैदानामध्ये आले नाही तर बॅट्समन या संघाला 5 रनाची पेनल्टी भेटण्यात येईल आणि गोलंदाजी मार्कला त्यांना सुद्धा पेनल्टी भेटण्यात येईल. पहिला पुकार देण्यात आलेला दुसऱ्या पुकारापर्यंत 5 मिनिटाचे आहेत, कारण आपल्याला पूर्ण सामने आजच्या आज संपवायचे आहेत. तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करायचे एडी संघाला, कारण आजच्या आज सगळे पूर्ण सामने आपल्याला संपवायचे आहेत. लवकरात लवकर बॅट्समन पाठवा. बबलू भाऊ शिंदे आयकॉन प्लेअर यांनी आपल्या चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडायचा अक्षरशः, कारण तुमच्या बॅटिंग बघण्यासाठी आलेल्या आपल्या प्रेक्षकांना तुम्ही नाराज नाही करू शकणार आहे. तरी तुम्हाला विनंती की जरा लवकरात लवकर पाठवायचे. धन्यवाद. हॅलो, दोन्ही पंचांना सांगण्यात येणार आहेत की लवकरात लवकर मॅच चालू करावे. आमचे संगम संगम प्लेयर संघाचे 65 रन झालेले आहे आणि श्रीरामपूर 66 रन पाहिजे. तरी आहे आहे नाही काय नाही आई आई अरकेलं तामन जरा थोडं मूड मी दा लवकरात लवकर लवकरात लवकर सामना चालू करावे. बॅट्समन कुठे असतील, कुठल्या याच्यामध्ये बसले असतील, लवकरात लवकर यावे. आम्हाला टायमाचा बंधन आहे, लवकरात लवकर यावे. कृपया करून सराव सामना स्टेडियमच्या बाहेर करावे. सराव सामना स्टेडियमच्या बाहेर करा. हॅलो, सराव सामना स्टेडियमच्या बाहेर करा. स्टेडियमच्या बाहेर आमचे दोन्ही पंच वर्ल्ड कप मॅच चालू असताना पण दोन्ही पंच आलेले आहेत. आमचे दोन्ही अंपायर
आसामचे आता गेलेले आहे लंच साठी, आम्ही आम्ही परत मागवलेलं आहे. बोला सर. हॅलो. आता आलेले आहेत आपले वैद्य समाजचे जे आयकॉन बबलू शिंदे स्ट्राइक वर आणि गोलंदाजी साठी आहे लक्ष्मण, नॉन स्ट्राइक वर आहे ऋषिकेश. आपला एकदम तर्रार गोलंदाजीच्या स्वरूपात येत आहे लक्ष्मण. स्ट्राइक वर आहेत आयकॉन खेळाडू बबलू शिंदे. बघूया काय करायला आपल्या श्रीरामपूर संघासाठी. श्रीरामपूर संघासाठी विजयासाठी धाव बनवायचे आहेत ते म्हणजे 66 36 बॉल मध्ये 66 आणि पहिला चेंडू व्हाइट व्हाइटच्या स्वरूपात हा सिंगल धाव. पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत ते म्हणजे आपले लाडके श्रीरामपूरचे आयकॉन बबलू शिंदे. आणि त्यांनी एक हिरकावून लावला आहे आणि त्यांच्यासाठी असं वाटतं की त्यांनी संगमनेर वाल्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. तिथं प्लेयर ठेवलेला आहे. एक धाव संघाची धाव संख्या ती होती ते 2. स्ट्राइक वर आलेले आहेत आता ऋषिकेश. बघूया ऋषिकेश आपल्या संघासाठी काय करेल. गोलंदाजीच्या मार्फत संगमनेरचे एक्सप्रेस लक्ष्मण. आणि ऋषिकेशने उंचावलाय चेंडू आणि जेल बाद अतिशय उत्तम असा जेल ज्याने घेतलेला आहे. सूरजच्या समोर आलेला आहे सूरज, तरी त्यांनी टिपलेला आहे झेल. अतिशय चांगला झेल. आणि पुढचा फलंदाज युवा फलंदाज उभरता तारा म्हणजेच हितेश. हितेशचे नाव खूप ऐकलेले आहे. आता समक्ष त्याची फलंदाजी बघण्याचा योग आमच्या या एच डी ला लाभलेला आहे. हितेश कडून आपल्याला पहिला हॅट्रिक सिक्स लागवेल अशी अपेक्षा. आणि पुन्हा एकदा हितेश कडनं कव्हरच्या दिशेने पंच केलेला आहे. आणि तिसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव ही कंप्लीट आणि हे नो बॉल. फुलटॉसच्या स्वरूपात नो बॉल आणि त्याला पुरेपूर समाचार देण्यात हितेशने दाखवलेला समाचार. 3 धावा आणि पुढील चेंडू ही फ्री हिट. आणि फ्री हिटचा काय बघतोय स्ट्राइक घेण्यासाठी थांबलेले आहेत खुद आयकॉन बबलू शिंदे. बघूया या फ्री हिटचा समाचार बबलू शिंदे कसा घेतील. बॉलिंग एंडला लक्ष्मण स्ट्राइक बबलू आणि ओ मिस. बॅटचा कडा घेऊन लेग साइडच्या स्लिपलाच्या हातात निर्धाव धाव. फ्री हिटचा चेंडू हा निर्धाव. अपेक्षेच्या विपरीत बबलू शिंदेला पूर्णपणे शांत ठेवण्यात लक्ष्मणी. हे काय मला वाटतंय खूप कौतुक झाल्याबद्दल. बबलू शिंदे यांची बॅट ती शांत झालेली आहे. त्रिपळाचित लक्ष्मण एक्सप्रेस विजयी. बबलू शिंदे हे समर्थन झाले नाही.
बॉल, चार बॉल। पाच चेंडू, संघाची धावसंख्या ती झाली आहे सहा, आणि स्ट्राइक वर आहेत ते म्हणजे संजू। आणि पुन्हा एकदा ओ हो हो गगनचुंबी छक्का, आणि आमचे ग्राउंड स्टाफ सूरज, फ्यूचर ऍडव्होकेट सूरज, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की बॉल लवकरात लवकर द्यावे। हिरकावून लावलाय संजूने एकदम गगनचुंबी छक्का, आणि धाव संख्या ती पोहोचत आहे ती म्हणजे 12। पहिल्या षटकात दोन गडी बाद 12, दोन्ही साईडने समतुल्य दोन गडी बाद करून 12 धावा देण्यात आलेल्या आहेत, आणि पुढील 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 54 धावा। बघूया आपले कोच संगमनेरचे लहू शिंदे यांच्याकडनं काय चमत्कार होईल। पुढचा चेंडू त्यांनी दिलेला आहे जितेशच्या हातात, त्यांनी चेंडू देऊन बघूया किती चांगली कामगिरी करतोय आपला हितेश, जितेश जितेश, आणि बॅटला पण आहे तो म्हणजे हितेश, हितेश वरचे जितेश, जितेश वरचे हितेश, बघूया। ओ सॉरी माय मिस्टेक, नितेश स्ट्राइकला आहे आणि बॉलर आहे जितेश, आणि हे फुलटॉस बॉल ला कट केलेला आहे, आणि नो मॅन्स लँडिंग वर दोन धावा घेण्यात श्रीरामपूर संघ यशस्वी। फुलटॉसचा चांगला समाचार घेण्यात अपयश ठरलेले नितेश, अतिशय नावाजलेले दोन्ही संघ संगमनेर वर्सेस श्रीरामपूर जितेश, आणि ओ व्हाट अ गुड बॅटिंग पंच पण निर्धाव चेंडू, चांगला आता उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण करताना संगमनेरचे खेळाडू। पुढचा सामना डोरलेवाडी वर्सेस संगमनेर, आणि हे व्हाट अ शॉट पॉइंटच्या दिशेने चौकार नितेश ने लागला आहे तो म्हणजे चौकार, कृपया करून बॉल घेऊन या लवकर पळा रोहित शेठ, आपले आपल्याला पुढे खूप सारे क्रिकेट खेळायचे आहे, थोडं चालाकी दाखवा स्पोर्ट्स। पुढचा सामना जय भवानी मित्रमंडळ डोरलेवाडी बारामती वर्सेस बजरंग बली मित्रमंडळ संगमनेर, टॉस जिंकून डोरलेवाडीच्या टीमने फिल्डिंग निवडलेली आहे। दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे जितेश, स्ट्राइक वर आहेत ते म्हणजे नितेश, नितेशने अतिशय एकदम कडक शॉट म्हणजे क्रिकेट शॉट ऑफ साइडला मारलेला आहे। आणि अतिशय चांगले गोलंदाजी करत आहे तो म्हणजे जितेश निर्धाव, आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे आपल्या आयोजकाचे लाडके सनी भाऊ पवार व सूरज भाऊ पवार आपली कामगिरी खूप उत्तम प्रमाणे पार पडत आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद। बाकीचे आयोजक सगळ्यांनी सावलीत बसून एकदम मॅचचा आस्वाद घेत आहे, आणि पुन्हा एकदा वाइड बॉल,
गेम एकदा संगमनेरच्या बाजूला झुकत आहे आणि एकदा श्रीरामपूर. मला वाटतं की शेवट बॉल पर्यंत हा सामना जाईल. पुन्हा एकदा आणि हितेश एकदम कडक अपील आणि पंचांचा निर्णय तो म्हणजे नॉट आउट. अतिशय चांगली गोलंदाजी करत आहे तो म्हणजे संगमनेरचा सुपर डुपर एक्सप्रेस जितेश. त्याने एक बाजूला नितेशला शांत ठेवण्यात यशस्वी होत आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल बॉल ओवर ओवर पंचांचा निर्णय ओवर. दोन ओवर 19 धावा. अतिशय संगमनेर अतिशय चांगली कामगिरी करत श्रीरामपूर संघाला धावा रोखण्यात यशस्वीपणे दोन षटकाच्या मोबदल्यात 19 धावा दिलेल्या आहे. आता बघूया श्रीरामपूर संघासाठी सगळ्यात धाकड बल्लेबाज म्हणून ओळखले जाणारे आपले लाडके संजू भाऊ. बघूया किती अजून आपल्याला षटकार बघायला भेटतील. लागोपाठ 3 षटकारासाठी कैलास वसी तात्या सिद्धू शिंदे यांच्या स्मरणार्थ गणेश शिंदे यांच्याकडून 1001 रुपये पारितोषिक आणि लागोपाठ हॅट्रिक विकेट घेण्यासाठी गणेश तात्या पवार यांच्याकडनं 1000 रुपयेचं रोख पारितोषिक देण्यात येईल. संगमनेर कडून तिसरं षटक घेऊन येणारे विशाल स्ट्राइक वर आहेत ते म्हणजे हिटमॅन संजू. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे आपण जेवणाची सोय आयोजकांनी व श्याम महादेव पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे. ज्यांना कोणी मोबाईल नवीन घ्यायचा असेल किंवा रिपेअर करायचा असेल तर वाईड बॉल. पहिला चेंडू विशाल कडून वाईड बॉल आणि वम बाउन्स. संघाची धावसंख्या ती झाली आहे ती म्हणजे 20. दोन षटकाच्या मोबदल्यात 20. फुल टॉच बॉल मिस आणि बायच्या स्वरूपात एक धावा घेण्यात यशस्वी श्रीरामपूर. आपल्याला कळवण्यात आनंद होत आहे श्याम महादेव पवार यांच्याकडनं आजचे जेवण कुणालाही नवीन मोबाईल किंवा रिपेअर करायचे असेल तर आपल्या वैदू समाजासाठी सगळ्यांसाठी एकदम रिजनेबल रेट लावून आपले श्याम भाऊ पवार यांच्याकडनं करण्यात येईल मोबाईल रिपेअर किंवा नवीन मोबाईल. नक्की त्यांच्या शॉपला व्हिजिट करावे. आणि पुन्हा एकदा फुलटॉच बॉल रिव्हर्स स्वीपच्या नादात नितेश हुकलेला आहे. खतरनाक रिव्हर्स स्वीप म्हणजे खतरनाक. ज्याला जमले तो विजयी ज्याला जमले नाही तो म्हणजे एएसडी टीमचे एकदम नाराज असलेले खेळाडू. कैलास वसे दसरभाऊ शिंदे यांच्या जयंती निमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. जर
कुणालाही रक्तदान करायचे असेल तर त्यांनी आपल्या वैद्यवाडीत जाऊन रक्तदान करू शकता किंवा करा अशी आम्ही विनंती करतो. दोन धावा घेण्यास यशस्वी श्रीरामपूर संघ, एकदम गुगली बॉलर म्हणजे विशाल संगमनेर कडून अतिशय चांगली गोलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा नितेश मिस. ओ कालच्या आप मध्ये विजयी फायनल मध्ये प्रवेश करणारे बुलढाणा संघ आर ए इलेवन बुलढाणा यांचे खूप खूप आभार. ओ पुन्हा एकदा लगावलाय फिल्डरच्या हातात बॉल आणि एक धाव. पुढील सामना पाच बॉल 24 रन. पुढचा सामना ढोरलेवाडी वर्सेस संगमनेर. कृपया करून तुम्ही तयार रहावे, जसाही सामना संपेल तसे ग्राउंडवर उपस्थित रहावे. ढोरलेवाडीने लवकरात लवकर फिल्डिंग लावून आणि संगमनेर यांनी बॅटिंग साठी पाठवावे. ओ संजू बावने लगलाय षटकार. तीस धावा, तीन षटकाच्या मोबदल्यात 30 धावा आणि जिंकायला अजून पाहिजे. 18 बॉल 36 अतिशय चोरीचा सामना. अठरा बॉल 36 जिंकण्यासाठी कृपया करून अंपायर साठी पाणी घेऊन जावे. नाशिक गावाचे ताकळी गावाचे आपले सामाजिक कार्यकर्ते अंबादास लोखंडे आपल्या वैद्य समाज प्रेमी लीग साठी आल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. परत एकदा बॉलिंग साठी सज्ज झाले तो म्हणजे जितेश, स्ट्राईक वर आहे तो म्हणजे नितेश. बघूया आपल्या संघासाठी दोघे काय करतील. श्रीरामपूर संघासाठी जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावा बनवायचे आहेत. ओ पहिला चेंडू व्हाइट बॉल. संघाची धाव संख्या येते पुढे नेत 31. अजून जिंकण्यासाठी श्रीरामपूर संघासाठी 18 चेंडू 35 धावा. पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो म्हणजे जितेश, स्ट्राईक वर आहे तो नितेश. आणि विकेट अतिशय चांगलं झेल टिपण्यात
यशस्वी आपले लाडके कोच लहु शिंदे संगमनेरचे कर्णधार पुढचा बॉल बॅट्समन आलाय तो म्हणजे अमोल बघूया आपल्या संघासाठी अमोल काय करेल वेळेचं बंधन वेळ खूप झालेली आहे पुढचे सामने होणे असे वाटते कठीण आहे काहीतरी कडक निर्णय घ्यावा लागेल श्रीरामपूरचे जुने आणि अनुभवी बल्लेबाज फलंदाज अमोल शिंदे आणि अमोलने उंचावलाय आणि चौकार आले आले एक चौकार श्रीरामपूर संघासाठी अजूनही आशा आहेत ते म्हणजे नॉन स्ट्रायकर जे आहेत ते म्हणजे संजू आणि स्ट्रायकर आहेत ते म्हणजे अमोल ही जोडी जर टिकली तर ही धाव संख्या पूर्णपणे पार पडण्यात यशस्वी श्रीरामपूर होईल अशी अपेक्षा पण संगमनेर ही संघ आपली बाजू बळकटपणे थांबून ठेवलेली आहे व धाव संख्या रोखण्यात यशस्वी आणि पुन्हा एकदा डॉट आणि चोरटी बायच्या स्वरूपात एक धाव एक चौकार येतो एकदा डॉट होतो चाललंय तरी काय एकदा श्रीरामपूर एकदा संगमनेर दोघांचंही समतोलपणे मॅच एकदम कडकच्या स्वरूपात रोमांचक सामना 15 बॉल जिंकण्यासाठी 30 धावा 15 बॉलमध्ये 30 धावा पुन्हा एकदा सज्ज जितेश पुन्हा एकदा संजू कट शॉट स्लिपच्या कडेने बॉल जात आहे चौकार 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 या चौकाराने संघाची धावसंख्या 30 जात आहे 40 40 धावा चौथा षटक चालू असताना स्ट्राइकर आहेत ते म्हणजे हिटमॅन संजू संजू बाबा संजू बाबा बाबा व्हाइट बॉल व्हाइट व्हाइट यात असं वाटतंय की संघ श्रीरामपूरच्या संघासमोर जितेश हतबळ झालेला आहे दोन चौकार मारल्यामुळे पुन्हा एकदा एकदम कडक असा गोलंदाजी निर्धाव संजू भाव अंपायर हे चांगलंच डिसिजन देतील कुणालाही कुणाचा मतभेद नाहीये तेरा बॉल जिंकण्यासाठी 25 स्ट्राइकर आहेत ते म्हणजे संजू बाबा आणि लगावलाय चेंडूच्या खाली लहू आणि झेल टिपण्यात यशस्वी टाकळी वन यांना विनंती आहे की आपण जेवण करून घ्यावे टाकळी वन सनी शिंदे त्यांची टीम कुठे असेल तर त्यांनी जेवण घ्यावे
डिसिजन प्रॉपर पाहिजे आणि प्रॉपरच होणार। बारा चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा। सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती। दोन धावा। फुल टॉच बॉलला पुरेपूर समाचार घेण्यात अपयश। दोन धावा अमोलला घेण्यात आलेत। संघाची धाव संख्या 3 नेतीये 43। 11 बॉल 23 धावा। जे पण आहे ते या ओव्हरच्या वर निर्धारित। मॅच एकदम चुरसीत। सगळ्या क्रिकेट खेळाडूंना नम्र विनंती, त्यांनी ज्यांनी ज्यांनी जेवले नसेल तर त्यांनी जेवून घ्यावे। चाकणची टीम कृपया करून जेवण्यासाठी जावे। तसेच जे के टीम, त्यांनाही विनंती आहे की तुम्ही जेवून घ्या। अजून कुठलीही टीम राहिली असेल तर कृपया करून त्यांनी जेवून घ्या। मॅच चालू करा, कृपया करून वेळ घालू नये, वेळ घालू नये, वेळ खूप झालेला आहे। पहिल्या हाफचा अजून एक सामना राहिलेला आहे, कृपया करून लवकरात लवकर मॅच संपवा। पंचांना नम्र विनंती। 11 चेंडू 23 धावा। पुन्हा एकदा फुल टॉच आणि लगावाय 6 त्याच स्वरूपात नो बॉल। पंचांचा निर्णय नो बॉल। नो बॉल आणि त्याला इरकाऊन लावलाय अमोलने 6 आणि पुढचा चेंडू परत एकदा फ्री हिट। संघाची धावसंख्या त्या 6 स्वरूपात गेलेली आहे। 50 आणि व्हाइट बॉल फ्री हिट कंटिन्यू। संघाची धावसंख्या 3 झाली आहे, ती म्हणजे 51। हा षटक संगमनेरच्या हितासाठी नाही। पुन्हा एकदा फुल टॉच, पुन्हा एकदा लागलाय तो म्हणजे गगनचुंबी छक्का। अमोलची बॅट तडफडत आहे, धावाचा भूकाने। बॉल द्या प्लीज। बॉल किती झालेला आहे? 2 बॉल। दोन बॉल। सत्तावन्न धावा, 10 बॉल 9 रन। जिंकण्यासाठी 10 बॉल 9 रन। पूर्णपणे या ओव्हर मध्ये सामना फिरलेला आहे, तो सामना श्रीरामपूरच्या बाजूला वळलेला आहे। लागोपाठ 2 मारलेले आहे। पुन्हा एकदा ओ बड्या बॅटचा कडा घेऊन एक धावा। अमोलकडे 3 मारण्याची संधी होती, ती हुकलेली आहे।
लागोपाठ 3-6 मारण्यासाठी कैलास ओशी तात्या सिद्धू शिंदे यांच्या स्मरणार्थ गणेश शिंदे यांच्याकडून 1001 पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे. व तसेच हॅट्रिक विकेट घेण्यासाठी गणेश तात्या पवार यांच्याकडूनही 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. स्ट्राइकवर किशोर नावाजलेले गाजलेले आणि त्यांनी लावलाय तो आणि कॅच सोडलेला आहे. आमचे लाडके मित्र किशोर श्रीरामपूरचे फिल्डर म्हणजे तुपानी फिल्डर जॉन्डी रोड्स च्या नावाने जॉन्डी रोड्स उर्फ म्हणजेच किशोर फलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल पण मारण्यात अयशस्वी आणि एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या ती पुढे नेत आहे 61 जिंकण्यासाठी 7 बॉल 5 धावा असे वाटत आहे. एके वेळेस संगमनेरची बाजू बळकट असताना या ओव्हरमध्ये पूर्णपणे फिरलेला आहे. सामना करत आहे अमोल आणि पुन्हा एकदा अमोलने लावला आहे गगनचुंबी छक्का. गगनचुंबी